इतिहासात महात्मा गांधींनी आश्रमासाठी सेवाग्राम निवडलं. स्वातंत्र्य चळवळीत अनेक वर्ष सेवाग्राम हे पॉवर सेंटर होतं. सगळे दिग्गज विदर्भात यायचे. विदर्भात महत्वाची अधिवेशनं झाली, महत्वाचे निर्णय होऊ लागले आणि तेव्हापासूनच काँग्रेससाठी विदर्भाचं महत्व वाढलं आणि विदर्भात काँग्रेस कल्चर वाढलं. इंदिरा गांधी कायमच विदर्भाच्या नंदुरबार जिल्ह्यातनं निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायच्या. नंतर राजीव गांधींनी देखील ही प्रथा सुरू ठेवली आणि नंतर सोनिया गांधींनी देखील. सोनिया गांधींचा तर राजकीय प्रवेशच विदर्भातनं झाला. काँग्रेस आणि विदर्भ हे समीकरण असं इतकं घट्ट झालं की संपूर्ण देशात काँग्रेसच्या विरोधात लाट असायची तेव्हा विदर्भ काँग्रेसच्या मागे मजबूत उभा असायचा. मग ती जनता पक्षाची लाट असो की जनता दलाची, विधानसभेलाही काँग्रेसला सर्वाधिक जागा या विदर्भातनंच मिळायच्या. याच जोरावरती मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री विदर्भ आणि महाराष्ट्राला दिले. पण 2014 नंतर विदर्भातनं काँग्रेसची पक्की असलेली पकड सैल होऊ लागली आणि भाजपने विदर्भावरती ताबा मिळवला. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातनं दिसून आलं की विदर्भाने काँग्रेसला पुन्हा एकदा चान्स दिला. महाराष्ट्रात 13 जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला, त्यापैकी तब्बल 5 जागा तर एकट्या विदर्भाने जिंकून आणल्यात. हे लोकसभेचं झालं. आता विधानसभेचं काय? पुन्हा विदर्भ काँग्रेसकडे जाणार का? राज्यात विधानसभेच्या एकूण 288 विधानसभा जागांपैकी सर्वाधिक 62 जागा या विदर्भात येतात. त्यामुळे विदर्भात कोणाच्या किती जागा येतात त्यावरून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विदर्भ ठरवणार आहे. काँग्रेसला राज्यात सत्ते देण्यासाठी विदर्भ महत्वाचा ठरणार आहे आणि तो कसा यावरती चर्चा करूयात या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. विदर्भ फॅक्टर काँग्रेससाठी महत्वाचा आहे. लोकसभा निहाय पाहायचं झाल्यास विदर्भातनं येणाऱ्या जागांचं गणित पहा. महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या एकूण 48 पैकी 10 लोकसभेच्या जागा या विदर्भातनं येतात. अकोला, अमरावती, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा गोंदिया, यवतमाळ, वाशिम, रामटेक, वर्धा या 10 जागांपैकी 2009 वर्धा, रामटेक, नागपूर, गडचिरोली, चिमूर या 3 जागा काँग्रेसने जिंकून आणल्या. मात्र 2014 काँग्रेसला विदर्भातनं एकही जागा जिंकता आली नाही आणि 2019 एकच लोकसभेची जागा जिंकता आली, ती म्हणजे विदर्भातली चंद्रपूरची. इथं बाळू धानोरकर हे निवडून आले होते. थोडक्यात 2009 एकूण 17 पैकी 3 खासदार विदर्भाने जिंकून आणलेले. तेच 2014 विदर्भातनं 0 खासदार आले. मात्र 2019 काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणजे चंद्रपूरमधनं विदर्भाने निवडून दिला होता, ते म्हणजे बाळू धानोरकर. त्यानंतर 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 5 जागा जिंकून आणल्या. त्याच विदर्भात 2019 भाजपने 9 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र अवघ्या 2 जागांवरती भाजपला यश मिळालं. या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस विदर्भातील सर्वात मोठा पक्ष ठरला. आता विदर्भातील विधानसभेच्या जागांचे गणित पाहूया. एकूण 288 पैकी सर्वाधिक 62 जागा या विदर्भातून येतात. 2009 भाजपला 18, काँग्रेसला 24, शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 5 अशा जागा मिळाल्या होत्या. 2014 भाजपला 44, काँग्रेसला 10, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 1 अशा जागा मिळाल्या होत्या. 2019 भाजपला 29, काँग्रेसला 15, शिवसेनेला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 आणि इतरांना 8 जागा मिळाल्या होत्या. पण आकडेच लक्षात घेतले तर लक्षात येतं की 2009 विदर्भात 24 असणारी काँग्रेस 2014 10 आली. लागलीच 19 5 जागांची वाढ होऊन विदर्भातील आमदारांची संख्या 15 एवढी झाली. या आकड्यांवरनं स्पष्ट होतं की काँग्रेस पुन्हा आपली विधानसभेची ताकद विदर्भात वाढवतीये. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपल्या पारंपरिक जागा राखण्यात तर यश मिळवलंय. या यशाचं केंद्र ठरलं नागपूर. कारण की याच नागपूरमध्ये 2004 भाजपने 2 आमदार निवडून आणले. याची संख्या 2009 7 गेली, मग 14 11 आमदार निवडून आणले. विदर्भातनं काँग्रेसची पकड सैल होऊ लागली तर भाजप स्ट्रॉंग होऊ लागली. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्यामुळं विदर्भात भाजपने विस्तार केला. भाजपने संघाच्या मुशीतून स्वतःचे नेते तर घडवले. 2014 विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार स्थापन झालं आणि त्याबरोबरच नागपूरचे खासदार नितीन गडकरींना केंद्रात महत्वाची खाती मिळाली. नंतर विदर्भातूनच असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपचं प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. थोडक्यात भाजप विदर्भात ताकद वाढू पाहत होतं. यामुळे काँग्रेसची एकूणच पडझड सुरू झाली होती. 2014 लाटेत विदर्भातील एकूण 62 जागांपैकी काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र 2019 निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात पुन्हा उभं राहण्याचा जोरदार प्रयत्न केला. 2019 काँग्रेस 15 जागांवर गेली तर भाजप 29 खाली आली. विदर्भातील याच जागांचं महत्व लक्षात घेऊन काँग्रेसने नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करून त्यांना ताकद दिली. नंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा विदर्भातल्या किल्ल्यांवरती लक्ष देऊ लागली. 2019 नंतर विदर्भात ज्या स्पीडने काँग्रेसने डॅमेज कंट्रोल केलं त्याचा परिपाक म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तब्बल 5 जागा एकट्या विदर्भाने जिंकून दिल्यात.
लोकसभेच्या परफॉर्मन्समुळे विधानसभेतही काँग्रेस इथं जोरकसपणे तयारीला लागलेली आहे. आणि या तयारीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात सत्ता आणण्यासाठी विदर्भातून मिळणारी रसद. कारण सर्वाधिक 62 आमदार निवडून देणाऱ्या विदर्भातून येणारा आकडा हा सत्ता स्थापनेची दिशा ठरू शकतो. आणि हाच आकडा गाठण्यासाठी काँग्रेस फोकस करतय ते डीएमके फॅक्टरवरती. विदर्भात बहुजनवादी राजकारण चालतं. यावेळी देखील या बहुजनवादी राजकारणाचा काँग्रेसला फायदा झालेला दिसला. या निवडणुकीत दलित, मुस्लिम आणि कुणबी असा डीएमके फॅक्टर चालला. विदर्भात दलित, मुस्लिम आणि कुणबी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आहे. यावेळी संविधान बचावचा मुद्दा देखील काँग्रेसने इथल्या दलित मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरली आहे. तर भाजपचं गेल्या काही वर्षातलं मुस्लिम विरोधातलं राजकारण आणि तसे आरोप यामुळे मुस्लिम समाज हा काँग्रेस सोबत गेला. तर मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला खरा विरोध झाला तो विदर्भातल्या कुणबी समाजाचा. त्यामुळे भाजप विरोधात देखील हा कुणबी समाजात रोष होता. त्याचा फायदा काँग्रेसला झाला आणि यालाच अनुसरून काँग्रेस ओबीसी राजकारण समोर आणत आहे. याच ऑपरेशनचा एक भाग म्हणून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत असे कुणबी तसेच ओबीसी समाजातील नेत्यांना समोर आणलं जात आहे. थोडक्यात येत्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात असलेल्या संघ आणि भाजपच्या वर्चस्वाला रोखायचं असेल तर, तसंच विदर्भावर सैल झालेली तीच पकड पुन्हा एकदा मजबूत करायची असेल तर, आणि महाराष्ट्राची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवायचं असेल तर काँग्रेसला विदर्भ महत्वाचा ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, विधानसभेत विदर्भ यंदा कोणाच्या मागे राहील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.